यावेळेस एक महत्वाची बातमी बघतोय. अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं, ते उपोषण आता स्थगित करण्यात आलेलं आहे. यावेळेस मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं सांगितलेलं आहे. यावेळेस एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय, मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते, आमरण उपोषण करत होते. काल रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलंय. यावेळेस जमलेल्या इथे सगळ्या मराठा आंदोलकांना मनोज जरांगे हे मार्गदर्शन करतायत. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. यावेळेस एक मोठी आणि महत्वाची बातमी, 9व्या दिवशी जरांगेंचं उपोषण स्थगित झालेलं आहे. काल रात्री त्यांची प्रकृती बिघडली होती, काल रात्री त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं आणि आज मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याची माहिती दिलेली आहे. एक मिनिट ऐका. महाराष्ट्रातून मला आता असं मिळालं ऐकायला की खूप गाड्या निघाल्या, तर 5 वाजता सोडू आपण, कारण सगळ्याला भेटणं होईल, कारण त्यांचे लय हाल होते. आणि मग आपण वाटल्यास गॅलक्सीला जाऊ, 5 वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू. करायचं का? कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता की उपोषण करायचंच नाही. लय काल कोरडे पडले होते, हो माय माय मावले आहे, त्याची काळजीच न करू तुम्ही, नीटच करतो. ज्यांनी ज्यांनी मराठ्याला त्रास दिलाय ना, त्यांनी सुरुवात केली, शेवट तर मराठेच करणार, त्याचा नीटोपात करणार. आपण 5 वाजता 4-5 वाजता 4 किंवा 5 वाजता सुरू, नाही मला दम निघा नाही. ते लोक आल्यावर सोडू, 4-5 वाजते का त्यांना ऐका ना. आता किती वाजले?